नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात एक मोठी बातमी। एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला आहे। अजय गुजर प्रणित एसटी कामगार संघटनेने संपातून माघार घेतली आहे। संपकरी नेते अजय कुमार गुजर यांनी संप मागे घेत असल्याची घोषणा केली आहे। तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहावे असं आवाहनही त्यांनी केलंय। 54 दिवसांनंतर एसटी संप मागे घेण्यात आलाय। 22 तारखेपर्यंत कामावर हजर व्हा असंही ते म्हणाले। परिवहन मंत्री अनिल परब यांनी एकदा कामावर रुजू होण्याचे आवाहन केले। रुजू झालेल्या दिवशी बडतर्फी आणि निलंबन मागे घेणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे। चालू होऊन जर डेपो चालू झाले, कामगार कामावर आले आणि डेपो चालू झाले, तर आम्ही ताबडतोब त्यांचं कारवाई त्यांच्यावरची मागे घेऊ। फक्त यामध्ये फौजदारी कारवाई ज्यांच्यावर झालेली आहे, त्यांची प्रकरणं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच आम्ही त्या बाबतीमध्ये निर्णय घेऊ। कनिष्ठ वेतन श्रेणी संघटनेने संप मागे घेतल्याची घोषणा अजय कुमार गुजर यांनी केली आहे। त्यामुळे उद्यापासून एसटीची वाहतूक पूर्ववत सुरू होणार आहे। तर या मोठ्या बातमीमध्ये इथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।